गेल्या 8 दिवसापासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून एसटी कामगारांच्या रास्त मागण्या एसटीला शासनातील समाविष्ट करून घेण्याकरिता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात यावा याकरिता शासनाने त्वरित मागणी मान्य करून तोडगा काढावा याकरिता सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्याध्यक्ष पुरुषोत्तम गोगरे, राज्य संपर्क प्रमुख राहुल उके, सचिव सुनील रहाटे, कार्याध्यक्ष माधव गंभीरे, मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कडतकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख मंगेश तायडे, सरपंच माझाचे संचालक रामनाथ बोराडे यांनीही सहमती दर्शवली. या विषयाची मागणी निकाली काढण्यात यावी व सामान्य प्रवासी जनतेला होणारा त्रास कमी करावा, लवकर एसटीला शासनातील समाविष्ट करून ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत सुरू करावी अशी विनंती सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा 8 दिवसापासून जो संप चालू आहे, त्यांचे जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला आमचा सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांचा संपूर्ण पाठिंबा आम्ही दिलेला आहे. त्यामध्ये आमची जी कोर कमिटी आहे, जसे राहुलभाऊ उके संपर्क प्रमुख, सचिव रहाटे साहेब, चंद्रकांतजी बदाले, माधवरावजी गंभीरे, पंजाबरावजी चव्हाण, या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या रास्त आहेत, त्यांना माननीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांना जो न्याय पाहिजे तो न्याय आपण लवकरात लवकर द्यावा ही विनंती करतो. कारण हे कर्मचारी जे आंदोलनाला बसलेले आहेत, ही एक फार गंभीर बाब आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्या, अन्यथा ते आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात होईल. कारण आज एसटीचे बरेच ठिकाणी अशा अडचणी येत आहेत, प्रवाशांना बऱ्याच खेडोपाडी जाण्याकरिता, तसेच शहरात जाण्याकरिता अडचणी निर्माण होत आहेत. त्या अडचणी कुठेतरी त्यांच्या दूर झाल्या पाहिजे. त्यांच्या आंदोलनाला जे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे, त्यांना शासनात समाविष्ट करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्या अशी मी आशा व्यक्त करतो. नाही झाल्यास आम्हीही त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन ते आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न करू, एवढे बोलतो. धन्यवाद. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.